भांडणं आणि ड्रामा म्हटला की माणसं वेळात वेळ काढून ते पाहत बसतात अगदीच वेळ कमी असला तरी लोक ढुंकावून पाहायला जातात आणि आजूबाजूच्या लोकांना काय झालं असं विचारत माहिती घेतात जवळजवळ प्रत्येक भारतीयांना हे पाहायला आवडतं सध्या या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला जो लोकांनी लाखो वेळा पाहिलाय या व्हिडिओमध्ये एक पंचवीस वर्षीय तरुणीने रस्त्याच्या मधोमध मद ड्रामा केला तिचा हा गोंधळ छोटा मोठा नव्हता तर तिने अक्षरशः लोकांच्या नाकी नऊ आणलेत ही तरुणी रस्त्यात जोर जोरात ओरडताना दिसत आहे तिने रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिगेड्स पाडले एवढंच नाही तर एका व्यक्तीकडून त्याची दुचाकी हिसकावून घेतली आणि त्यावर बसली एवढंच कमी होतं की काय तर पुढच्या क्षणी ही तरुणी एका कारच्या पुढच्या काचेवर बसलेली दिसत आहे ती वाहन चालकाला गाडी चालवू देत नाही आहे पुढे काही महिलांनी या तरुणीला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण ती तरुणी काही ऐकायला तयार नव्हती तिने महिलांनाही त्रास दिला शिवाय कारच्या ड्रायव्हरसमोर तिने दादागिरी देखील केली आहे आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला या एका तरुणीमुळे संपूर्ण रस्त्यावर ट्राफिक जाम झालं होतं जो तो या तरुणीचं काय चाललंय या सगळ्याकडे पाहतच राहिला होता अखेर त्रासलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणीला पोलीस ठाण्यात नेले प्रेमात फसवणूक झाल्याचे ती लोकांना सांगत होती असं तेथील एका व्यक्तीने सांगितले तर मध्येच ती सरकार विरोधात देखील काहीतरी बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे